यामध्ये आपला नवीन सरकार आल्यानंतर काही कामांना स्थगिती होती. ती स्थगिती उठवल्यानंतर पहिल्या वेळेस या ठिकाणी जिल्हा नियोजनाची बैठक झाली. त्याच्यामध्ये उर्वरित या 5 महिन्यामध्ये जे पैसे आपले 300 कोटीच्या वरती जो आपला प्लॅन आहे त्याच्यामध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि लवकरात लवकर प्रत्येक खात्याच्या विभागाच्या प्रमुखांनी ज्याप्रमाणे पैसे सूचित केलेले आहेत त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करावे आणि काम लवकरात लवकर जिल्ह्याचं कसं होईल याच्याकरता ही बैठक या ठिकाणी घेण्यात आली. पुनर्लोकांचाही या ठिकाणी विषय होता, त्याचाही विषय या ठिकाणी मांडण्यात आला. अशा पद्धतीनं पाण्याच्या बाबतीमध्ये आरक्षण पिण्याच्या पाण्याचा आरक्षणाचा विषय होता, अशा टोटली क्रीडाचा विषय होता, अशा सगळ्या विषयांची या ठिकाणी बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा केल्याप्रमाणे लोकप्रतिनिधी ज्या ज्या सूचना मांडल्या त्याच्या सूचनांची अंमल करण्याचं या ठिकाणी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आला. सर किती कोटीचा यावेळेस जवळपास 426 कोटी रुपयाचा आहे टोटल. 326 कोटी रुपये सर्वसाधारणचा आहे आणि TSP OTSPचा 14 आहे आणि SCPचा 100 कोटी आहे. सर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालं. अद्याप शेतकऱ्यांना पीक विम्याचा कोणताही लाभ मिळाला नाही. ही चर्चा इथले सन्माननीय खासदार असतील, सन्माननीय आमदार महोदयांनी केली आणि त्याच्यामध्ये जवळपास 26,000 लोकांच्या या ठिकाणी मागण्या विमा कंपनीकडे आल्याचं कृषी खात्याने सांगितलेलं आहे. आजच काही प्रस्ताव या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय शासनाकडे पाठवणार आहे, कारण मूळ ही माहिती मिळायलाच थोडा उशीर लागल्यामुळे तिथपर्यंत प्रस्ताव गेलेले नाही आहे. हे राज्याची स्थिती आहे. हे प्रस्ताव सादर झाल्यानंतर सगळे पैसे मिळतील हे शेतकऱ्यांना आम्ही अस्वस्थ या ठिकाणी करतो की या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांचे ज्यांचे ज्यांचे पंचनामे झालेले आहेत जे ऑनलाईन असू दे किंवा ऑफलाईन असू दे त्यांना पैसे मिळतील. सर दुसरा राजकीय प्रश्न असा आहे की उद्धव साहेब आणि संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलंय शिवसेना एकच आहे, गट तट काहीच नाही आहे, सरकार दुसरं चालवत आहे. आम्ही पण तेच म्हणतोय की शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे आणि बाळासाहेबांचे शिवसेनेचे विचार एकत्रच आहे. त्याने त्या माझ्या माहितीप्रमाणे उद्धव साहेबांनी जे म्हटलं आहे तेच एकनाथ शिंदे साहेब म्हणत आहेत की आम्ही शिवसेना प्रमुखांची शिवसेना म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे आणि पुढच्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांना आवडेल अशाच पद्धतीचं चित्र ही शिवसेना करणार आहे. संजय राऊत हे फडणवीसांना भेटणार आहेत असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये, त्यांनी कोणाला भेटावं हा त्यांचा विषय. संजय राऊत यांनी नरमाईची भूमिका घेतली सध्या, आपण त्यांच्या स्वभावाचा विषय करू शकत नाही, शेवटी देशाचा त्याचा विषय आहे. अफजल खानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवलं, अफजल खानांची कबरी जी आहे कबर माहितीप्रमाणे उद्धव साहेबांनी जे म्हटलं आहे तेच एकनाथ शिंदे साहेब म्हणत आहेत की आम्ही शिवसेना प्रमुखांची शिवसेना म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि पुढच्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांना आवडेल अशाच पद्धतीचं चित्र ही शिवसेना करणार आहे. संजय राऊत हे फडणवीसांना भेटणार आहेत असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये, त्यांनी कोणाला भेटावं हा त्यांचा विषय. संजय राऊत यांनी नरमाईची भूमिका घेतली सध्या, आपण त्यांच्या स्वभावाचा विषय करू शकत नाही, शेवटी देशाचा त्याचा विषय आहे. अफजल खानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवलं, अफजल खानांची कबरी जी आहे कबर त्याच्या अतिक्रमण पूर्ण हटवण्यात आलं कुठे प्रतापगड आता तुम्ही सांगताय म्हणून मला. संजय राऊतांचं म्हणणं आहे की केंद्राच्या इशाऱ्यानंतर मला अटक झाली. हे बघा आता अटक झाली, सुटका झाली, आता निश्चितपणाने ते बाहेर आलेले आहे. आता त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे मला काही वाटत नाही. सर पुन्हा दुसरी गोष्ट, बुलढाणा जिल्ह्याचा महत्त्वाचा विषय आहे की धार्मिक आणि ऐतिहासिक भौगोलिक आपल्याला दृष्ट्या हा बुलढाणा जिल्हा आहे. विमानतळाची मागणी करण्यात आलेली मनसेच्या वतीने, काय विमानाची मागणी, विमानतळांची मागणी, विमानतळ निर्मिती मनसेने मागणी केली असं? आम्ही पण मागणी करू, पण त्याच्याकरता विमानतळ तयार करणं याच्याकरता जागा लागते, याच्याकरता सगळ्या गोष्टीची तपासणी करावी लागते. प्राथमिक जी सेंटरवर गव्हर्नमेंटकडे मागणी करायची असते ती मागणी करू. चांगली मागणी मनसेने केली, आम्हाला त्यांची मागणी मान्य आहे आणि आम्ही त्यांना मदत करू. सर 10 मिनिट सर, 10 महिन्यानंतर आता DPDC ची बैठक, DPCची बैठक झाली आपली. आता प्रशासकीय गतिमानता वाढवण्यासाठी आपण काही सूचना वगैरे तशा दिल्या आहेत का? दिलेल्या आहे. कुठल्या कुठल्या कामामध्ये प्रॉब्लेम आले आणि आता पुढे कसं करणार? नवीन कलेक्टर आहे आणि त्यांच्या माध्यमातून आमदार मोदयांनी खासदार मोदयांनी सांगितलं की त्याच्यामध्ये शाळा खोली आहे, स्मशानभूमी आहे, त्याच्यानंतर रस्ते आहे. हे जे आपले टाईम प्लॅन जे काही कामं आहे हे जर आपण ठरवले तर फास्ट करू शकतो अशा सूचना. बरं, मग नेमकं आता नवीन कुठल्या प्रशासकीय मान्यता ते दिलेली नाही, आता पण ते द्यावं लागणार परत पुन्हा आणि पुनर्विकन बैठकही घालवायची. 4 महिने स्थगिती होती, प्रस्ताव तर आहेच
त्याच्यामध्ये थोडेफार कमी जास्त होतील. म्हणजे ऑलरेडी बऱ्याच लोकांचे प्रस्ताव आहे, पण ती सरकार नवीन आल्यामुळे स्थगिती होती, ती स्थगिती उठलेली आहे, ती कामं तर सुरू होतील, पण त्याच्या व्यतिरिक्त जे बाकीचे पैसे ॲडिशनल मिळणार आहे तेच कामं फक्त आता सुचवायला. भारत जोडोकडे कसे पाहतो? भारत जोडो आंदोलन भारत जोडो यात्रा जोडलेलंच आहे भारत.